नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ सिरीज मध्ये। तर आज आपण भेट देणार आहोत वाडा येथील गोवर्धन इको विलेज इस्कॉन टेम्पलला। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल, जसे आपण या गोवर्धन इको विलेज मध्ये प्रवेश करतात, सर्वप्रथम आपल्याला भव्य अशी पार्किंग ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून कोणत्याही भाविकाला येथे पार्किंगचा त्रास होऊ नये म्हणून। आणि जसे आपण आतमध्ये शिरता, सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन या आवारात घडते। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल, तर गणपती बाप्पा यांची अतिशय सुबक अशी मूर्ती इथे प्रस्थापित केलेली आहे। तर कमेंटमध्ये मित्रांनो नक्की सांगा की आपल्याला हे मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर कसा वाटला ते। आणि जसे जसे आपण पुढे सरकतात, समोर आपण पाहू शकत असाल तर एक हर्बल कॅफे इथे बनवण्यात आलेले आहे, जेणेकरून एक प्रॉपर ऑर्गॅनिक फूड येथील लोकांना उपलब्ध व्हावे। गोवर्धन नाव घेतले की आपल्याला भगवान श्रीकृष्ण यांची गोकुळातील लीला आठवते। काहीसे असे चित्र गोवर्धन इको विलेज येथे साकार करण्यात आलेले आहे। श्रीकृष्ण यांच्या बालपणीचे सर्व प्रसंग, त्यांच्यावर कंस मामांकडून झालेले आक्रमणे आणि त्यामधून श्रीकृष्णाने केलेले समज प्रबोधन यांची आठवण म्हणून त्यांची प्रतिकृती येथे साकार करण्यात आलेली आहे। तर समोर पाहू शकत असाल तर एक सुंदर छोटे खाणी असं गोशाळा इथे बनवण्यात आलेली आहे। गोवर्धन इको गावात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम वृंदावन बिहारी मंदिर या मंदिराचे दर्शन आपल्याला घडते। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल तर काही दृश्य वृंदावन बहिरी मंदिराचे। जसे आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर त्यावेळेस मंदिर आणि मूर्ती यांचे दर्शन काही काळासाठी बंद करण्यात आले होते। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल वृंदावन बहिरी मंदिरापासून डाव्या बाजूला सरळ चालत गेल्यावर आपल्याला एक सुंदर वास्तूचे दर्शन घडते, ते म्हणजे मदन मोहन मंदिर, जे भगवान राधा कृष्णाच्या मदन मोहन रूपातील समर्पित आहे। मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल तर मदन मोहन मंदिराचे दृश्य आपल्याला आता दिसत आहे। अतिशय सुंदर असे बांधकाम रेडस्टोनमध्ये इथे करण्यात आलेले आहे। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल मित्रांनो, नक्की एकदा तरी इथे व्हिजिट करा, कारण वास्तू पाहण्यासारखी आहे आणि जवळजवळ हा परिसर 120 एकर मध्ये पसरलेला आहे। तर नक्की आपल्याला इथे आल्यावरती आपला पूर्ण दिवस इथे घालवता येईल। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल मदन मोहन मंदिर। तर कमेंटमध्ये मित्रांनो मला नक्की सांगा की हा परिसर आपल्याला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते। तर अशी अतिशय भव्य असे हे मदन मोहन मंदिर। अजून बरेचसे काम मित्रांनो इथे पेंडिंग आहे आणि अतिशय सुबक असे हे मंदिर। हे सर्व मंदिराचे बांधकाम हे हँडक्राफ्टेड आहेत, सर्व छिन्नी हातोड्यांनी हे काम करण्यात आलेले आहे। मित्रांनो पाहू शकता तुम्ही, एक गोष्ट मित्रांनो सांगू इच्छितो, मदन मोहन मंदिर दिवसातून काही ठराविक काळासाठीच भाविकांसाठी उघडे असते, तर वेळेचे इन्फॉर्मेशन घेऊनच इथे या, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही। तर समोर तुम्ही पाहू शकता मदन मोहन मंदिर। मित्रांनो आता मी तुम्हाला वृंदावन फॉरेस्टची सफर करवतो। यामध्ये तब्बल वृंदावन आणि गोकुळांमधील 42 स्थानांचा समावेश केलेला आहे। श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते संपूर्ण अवतारातील विशेष महत्व असलेले वास्तू प्रसंग तसेच जागांच्या प्रतिकृती येथे बनवण्यात आलेल्या आहेत। तर त्याची झलक मित्रांनो आपल्याला इथे घडते। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल
आणि हो मित्रांनो, इथे बरेचसे प्राचीन वृक्ष आणि आयुर्वेदिक वृक्ष यांची लागवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील माहिती इथील गाईड आपल्याला प्रोव्हाइड करतात। तर समोर तुम्ही पाहू शकत असाल तर अतिशय सुंदर असा यमुना घाट इथे बनवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आल्यावर आपल्याला असं वाटेल की आपण वृंदावनात आलेलो आहोत। तर समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर चला मित्रांनो, आता आपण पुढील भागाला भेट देऊया। जसे आपण डावीकडे वळण घेतात तर समोर आपल्याला आणखी एका मंदिराचे दर्शन घडते आणि या मंदिरामध्ये श्रीकृष्ण यांच्या जन्माचे स्थानाची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे। तर समोर तुम्ही पाहू शकता। अतिशय पाहण्यासारखी ही जागा आहे मित्रांनो, तर नक्की या ठिकाणाला भेट द्या। तर समोर तुम्ही आता पाहू शकत असाल तर गोवर्धन पर्वत याची प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे। या मित्रांनो, एकदा इथे भेट द्या आणि या जागेचा आस्वाद घ्या। आपला वेळ वाया जाणार नाही मित्रांनो इथे आल्यावरती। तर जसजसे आपण पुढे जातात तसतसे आपल्याला एक वेगळ्या ठिकाणी असल्याची अनुभूती होते। तर आणि बरेचसे छोटे छोटे घाट इथे बनवण्यात आलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि आता आपण समोर पाहू शकत असाल तर रामकुंड आणि राधाकुंड असे दोन कुंडांची निर्माणही इथे करण्यात आलेले आहे। हेच ते मित्रांनो रामकुंड आणि राधाकुंड बनवण्यात आलेले आहे। आणि फार अशी काही गर्दी नसते मित्रांनो इथे। तर आपण येऊन निवांत आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकतात आणि राहण्याची खाण्याची सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे। इवन आपल्याला जर टूर गाईड अपॉइंट करायचं असेल तेही आपण यांच्या ॲपवरती जाऊन करू शकतात। तर आपल्याला इथे प्रॉपर या ठिकाणाची इन्फॉर्मेशन भेटून जाईल। असे बरेचसे छोटे छोटे मंदिरं मित्रांनो इथे आहेत आणि ही जागा फिरण्यासाठी मित्रांनो 3 ते 4 तासाचा वेळ आपल्याकडे हवा, तरच आपण ही जागा एक्सप्लोर करू शकता। आणि इथे आल्यावरती गाईड केला तर अतिउत्तम मित्रांनो, कारण की या संदर्भातील सर्व माहिती त्यांना ते व्यवस्थित पद्धतीने डिलिव्हर करू शकतात। आणि आता आपण आलेलो आहे मंदिर। नक्की मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनलला पोहोचवा। तर थँक्यू मित्रांनो।